आपला न्यू मेंबर आलेला आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की आपला न्यू मेंबर आहे. जरा जास्त खुश आहे कारण तिचा जो प्लास्टर आहे जो फायनली उद्या ते प्लास्टर निघणार आहे. विहिकाच्या बर्थडेची तयारी थोडीफार तयारी करायची आहे. सो आता आपले ताट रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त असं दिसतंय आणि खूप भूक पण लागली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही आत्ता आलो आहोत भारतामध्ये आणि भारतातले सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो खरं तर जसं की तुम्हाला माहिती आहे की मी आत्ता माहेरी आलेली आहे आणि खरं तर आज आमच्याकडे ना छान नवीन एक मेंबर येणार आहे. आणि तसं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे की तो मेंबर कोण काय आहे कोण आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहोत आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा खूप जास्त एक्साइटेड आहे. सो ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. आणि आता खरं तर सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आता माझं सगळं थोडंफार आवरायचं होतं ते सगळं आवरून झालं. विहिकाचं आवरून झालं आणि विहिका बघा इथे खेळतीये. हा ना विहिका, हाय कर. किती छान दिसते विहिका रेड रेड ड्रेस मध्ये. कुठे चालली तू, कुठे चालली, कुठे चालली? हाय फ्लाइंग किस दे. तर चला आता आज जेवणामध्ये काय काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. आणि आज दिवसभरामध्ये भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत तर काय काय आहे ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. सो चला आज जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे हे मी तुमच्याबरोबर आता शेअर करते. तर बघूया आपण आता काय बनलेलं आहे. सो इथे आहे तुम्ही बघू शकता कढी केलेली आहे. त्याच्यानंतर इथे आहे छान खिचडी भात कढी खिचडी. आणि इथे आहे आपली हरभऱ्याची भाजी. त्याच्यानंतर इकडे आहेत चपात्या. आणि इकडे आहे मस्त असा गाजरचा हलवा जो मला खूप जास्त आवडते. असा सगळा मेनू आहे आजचा. तर आता खूप जास्त भूक लागलेली आहे. मस्त आता आम्ही जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर मग बोलते तुमच्याशी. A few moments later. सो आताच आमचं जेवण वगैरे झालं आणि इथे बघू शकता विहिका आणि मम्मा खेळतीय ना. विहिका आई आणि विहिका किती छान छान खेळत आहे. अगं बाई असं आणि त्यांचं दोघींचं खेळणं चालू. आणि विहिका आहे ना खरं तर इकडे आल्यापासून माझ्याकडे फार कमी आहे. मम्मी आणि पप्पांकडे म्हणजे आई आणि बाबांकडेच तिच्या खूप जास्त आहे. ते दोघं एवढे खेळतात ना तिच्याशी. आणि आज मम्मी खरं तर जरा जास्त खुश आहे कारण तिचा जो प्लॅस्टर आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की मम्मीचं फ्रॅक्चर झालं होतं आणि तिला प्लॅस्टर होतं. सो त्याला आता 1 महिना झालाय आणि फायनली उद्या ते प्लॅस्टर निघणार आहे. त्याच्यामुळे ती खूप खुश आहे आज खरं तर. येईल विहिकाला घेता येईल मेन म्हणजे नाही का. दुपारी आमचं जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ विहिका बरोबर खेळल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि आता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे 5:30. आणि आता आम्ही चाललेलो आहोत खरं तर छान तयार झालेलो आहोत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत खरं तर विहिकाच्या बर्थडेची तयारी थोडीफार तयारी करायची आहे. स्टार्टिंगच चालू आहे म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे की बर्थडे विहिकाचा डिसेंबरमध्ये येतो आणि तिचा बर्थडे कुठे करावा तर हेच आमच्या डोक्यात चाललं होतं. तर मग आता एक रिसॉर्ट आहे जे खूप छान आहे, नुकतंच ओपन झालेलं आहे, जो तिथे आता आम्ही चौकशी करायला जाणार आहोत की कसं आहे काय हे सगळं बघणारच आहोत. सो माझं आवरून झालेलं आहे, विहिकाच इथे आवरून झालेलं आहे, बाबा रेडी आहेत तिचे इथे, मम्मी रेडी होतीये. सो चला आता पटकन आपण जाऊया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते ते रिसॉर्ट कसं आहे. सो चला आम्ही रिसॉर्टमध्ये पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता हा जो हॉल आहे हा बर्थडे पार्टी छोट्या छोट्या किंवा एखादं काही सेलिब्रेशन करायचं असेल सो त्याच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. खूप छान असा एरिया होता हा आणि हॉल होता, खूप सुंदर होता आणि आउटडोअर पण एरिया खूप सुंदर होता. तुम्ही बघू शकता खूप छान असा मेंटेन केलेला आहे त्यांनी इथे. आणि तिथला व्ह्यूसुद्धा तुम्ही बघू शकता काय सुंदर आहे ना. आणि त्याच्यानंतर तिकडे फार्म हाऊससुद्धा होते तर फार्म हाऊस पण आम्ही बघितले. जर कोणाला स्टे करायचं असेल तर फार्म हाऊस पण तिथे आहेत आणि ते पण खूप छान वेल मेंटेन्ड आहेत.
ठिकाणी थोडं 6:30-7 वाजता अंधार पडताना पण इथे लाईटिंग वगैरे लावल्या होत्या, तर ते पण इतकं सुंदर दिसत होतं ना. तर खरंच हॉल आणि रिसॉर्ट वगैरे सगळं आम्हाला इतकं आवडलं. फार्म हाऊस सुद्धा खूप छान होतं. सो आत्ताच आम्ही घरी आलो रिसॉर्ट वगैरे बघून, आणि तुम्हाला पण ते सगळं दाखवलंच मी आत्ता. आणि आता आलेला आहे आपला न्यू मेंबर, ज्याची आम्ही सगळे खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार होते मी. सो तो न्यू मेंबर काय आहे हे मी तुम्हाला दाखवेलच. आत्ता आलेला आहे आणि चला तुम्हाला पटकन दाखवते आणि तुम्हाला सुद्धा आवडेल ते. हो, आपला न्यू मेंबर आलेला आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की आपला न्यू मेंबर आहे छानसा असा टीव्ही. आणि मम्मी पप्पांनी टीव्ही घेतलेला आहे आणि तो एवढा छान टीव्ही आहे, स्मार्ट टीव्ही आहे. खरं तर काय झालं, डिलिव्हरी थोडीशी लेट झाली टीव्हीची. सो त्याच्यामुळे इन्स्टॉलेशनसाठी जे माणसं येतात ते उद्या येणार आहे. त्याच्यामुळे टीव्ही आपला आत्ता असाच असणार आहे, उद्या तो आपल्याला दिसणार आहे. उद्या ते इन्स्टॉलेशन वगैरे सगळं करणार आहे आणि विहिकाची इथे मस्ती चालू आहे ना विहिका. तर चला आता आपण बघूया की आता आई काय करते. चला 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 किचन मध्ये, चला किचन मध्ये आई काय करते बघू आपण. तर आता इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आज जेवणामध्ये काय आहे, काय आज जेवणामध्ये? इडली चटणी सांबर. अरे वा, छान असा इडली चटणीचा बेत आहे, सांबर आहे आणि छान बेत आहे आजचा. तर आता पटकन आपण बनवून घेऊया इडली सांबर आणि चटणी सुद्धा, त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते. तर आता आपल्या एका साईडला सांबर होत आहे, तुम्ही इथे बघू शकता सांबर रेडी होत आहे इकडे या साईडला. आणि आता मी करणार आहे इथे इडली लावतीये. सो आता इडलीचं बॅटर पण आपलं रेडी आहे आणि आता व्यवस्थित आता याला सगळं तेल वगैरे लावून झालेलं आहे, त्यात पाणी टाकून झालेलं आहे आणि आता हे छान मी इडली लावणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते इडली झाल्यावर. आणि अजून चटणीची तयारी सुद्धा करायची आहे, सो ती पण करून घेते आणि ते सगळं झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. सो आता आपले ताट रेडी झालेले आहे, तुम्ही बघू शकता मस्त असे दिसते आणि खूप भूक पण लागली आहे. इथे छान इडली झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे, एकदम स्पॉन्जी झालेली आहे. त्याच्यानंतर इथे आहे सांबर चटणी आणि स्वीटमध्ये आहे आपला गाजर हलवा. आणि विहिका तर मामा ऑफिसवरून आल्यापासून मामाकडेच आहे, हो ना विहिका? हाय. आता आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्याशी. A few moments later. तर आता आमचं रात्रीचं जेवण झालं आणि आता आम्ही छान नाईट वॉक करण्यासाठी आलेलो आहोत इथे टेरेसवर. आणि टेरेसवर मस्त रात्रीचं फेऱ्या मारतो ना, एवढं छान वाटतंय ना, थंड वारं येतंय आणि मस्त वाटतंय खरं तर. तर विहिका तर तिच्या आई बरोबर तिथे झोका घेते, झोक्यावर बसलेली आहे ती आणि पप्पा फेऱ्या मारतायत. तर आम्ही पण छान सगळ्या फेऱ्या मारतोय आता इथे. आणि असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय. फ्लाइंग किस.